नागपूरच्या छावणी भागात एका महागड्या कारवर बसून स्टंटबाजी करत धुमाकूळ घातल्याची घटना छावणी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली असून पोलिसांनी स्टंटबाज करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. भाईचारा इतना कमा रखा मेरे भाई तेरे जैसे की तो फोन फोन पकड़. कामठी मार्गावर लाईट ऑटो केअर गॅरेजमध्ये देखभालीसाठी आलेल्या ग्राहकांच्या लक्झरी कारचा स्टंटबाजी करण्याकरता वापर करण्यात येत होता अशी देखील माहिती आता पुढे आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील एका व्हिडिओमध्ये एक युवक कारच्या रूफटॉपवर उभा झाला असल्याचे दिसत आहेत. रस्त्याने कार चालवत असताना स्टंटबाजीचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून यातील आरोपी मुशिराबाद शेख, वेणुगोपाल नायर आणि त्यांच्या मित्रांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे कारवर बसून भर रस्त्यात दारू पिण्याचा व्हिडिओ देखील काही दिवस अगोदर व्हायरल झाला होता. मोठ्या प्रमाणात वाढते असं म्हणता येणार नाही. गाड्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. संध्याकाळच्या वेळी नागपूरचे रस्ते आपण पहा, अतिशय रुंद रस्ते आहेत, लाईट्स भरपूर आहेत. रात्रीच्या वेळी शो शायनिंग करण्यासाठी तरुण मुलांकडनं ही दुसरी घटना आहे गेल्या काही दिवसातली. आणि दोन्ही घटनांमध्ये आम्ही तातडीने कारवाई केलेली. यामध्ये या मुलांवरती कुठल्या प्रकारचे पूर्वीचे गुन्हे वगैरे नाही आहेत. मात्र तरीसुद्धा अशा प्रकारच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये गय केली जाणार नाही कोणाची. आम्ही सगळ्यांना ताब्यातही काल हे सूचनापत्र घेऊन काल सोडलंही आहे आणि यापुढेसुद्धा अशा प्रकारचे स्टंट झाल्यास आम्ही कोणाची गय करणार नाही. रात्रीच्या वेळी असे स्टंट होऊ नयेत याबाबत आम्ही सर्व बीट मार्शल्स आणि पोलीस स्टेशनला तशा सूचना दिलेल्या आहेत. बऱ्याचदा नजर चुकून पोलिसांची पहाटेच्या वेळी रात्रीच्या वेळी ह्या कारवाई होतात आपण बघितलं असेल. ज्यावेळी पोलीस प्रेझेन्स एखाद्या रस्त्यावरती नसतो अशा वेळी ते लपून छपून अशा प्रकारच्या कारवाया होतात. मात्र अशा कुठल्याही कारवाईंवरती पोलीस लक्षात आल्यानंतर अंकुश घालण्यासाठी समर्थ आहेत. सगळे मुलं सज्ञान आहेत. हो, सगळे मुलं सज्ञान आहेत.